नमस्कार, संघर्ष शुद्धीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका आणि जिल्हा आयुष्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवारी सकाळी सुवर्ण विधानसौध प्रांगणामध्ये सामूहिक योगासने करून 9वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. बेळगाव सुवर्ण विधानसौध प्रांगणामध्ये आज सोमवारी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खासदारी रन्ना कडाडी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत CEO हर्षल भोयर, जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर संजीव पाटील, जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर श्रीकांत सुरधोळी आदी प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध योग संघटनांच्या सहकार्यांनी आयोजित केलेल्या सदर कार्यक्रमामध्ये नागरिकांनीही मोठ्या संख्येने भाग घेतला होता. योग दिनाच्या निमित्ताने यावेळी सामूहिक योगासनं सादर करण्यात आली. त्याचप्रमाणे योगासनपटूंनी योगा प्रात्यक्षिके सादर केली. योगा तज्ञांनी शरीर आणि आरोग्यासाठी योगासनांची माहिती देऊन त्यांचे महत्त्व विशद केले. सुवर्ण विधानसौध प्रांगणामध्ये लोकप्रतिनिधींसह सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि शेकडो नागरिक एकाच वेळी करत असलेली सामूहिक योगासने लक्षवेधी ठरत होती. अशाच ताज्या बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी पाहत रहा संघर्ष शुद्धी. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.